अशोकजी, अजय भारत जाधवजी, महेश जादेकरजी, अजय दासरीजी, प्रताप चव्हाणजी, अजय कारंबोलीजी, सत्तानंद सुखदेवजी, विश्वनाथ चाकोलीजी, जगनाथन कारंबोलीजी, अजय डोंगरेसाहेब, ईशा गोप्ताजी, नाना काळेजी, महादेव टोपलेजी, अजय मिलवडी सर, अस्मिताताई, सुनीताताई, अजय नलिनी कलबुर्गीजी, मनोहर सपाटेजी, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, अपने इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे ये सारा आसमान बाकी। खासदार आपल्या देशाच्या कोणा कोपऱ्यातून जात
त्या ठिकाणी आपला विजय झाला, आपली जीत झाली. आणि जेव्हा मी म्हणते की अभी सारा आसमान काफी है, तो माझ्यासाठी नाही करता अजून मी तुमच्याकडून काय मागतो, म्हणून कृतज्ञता कृतज्ञता. आम्ही माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की देवासमोर जेव्हा जातो तेव्हा कृतज्ञताच मला भावना असायला पाहिजे. आणि जर तुम्ही लोकशाहीमध्ये देश सेवेसाठी अंतकरणापासून काम करत आहात आणि शेवटच्या श्वासापर्यंत काम करत आहात, तर आमच्यासाठी आमची लोकच देव आहे. आणि म्हणून देवासमोर आणि लोकांसमोर आज आम्ही कृतज्ञता मागतो. अभी ये सारा आसमान बाकी है, यानी माझा सकी गई है की तुमच्या सकी बनते, कारण का माझा स्वप्न सोबत तुमचे पण स्वप्न जोडले. माझं स्वप्न काय आहे, तुम्हीच तुमची कामं करणं, तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे. पण मला माहिती आहे की जेव्हा आपला माणूस लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपली कॉलर टाईट होते. आणि मी खासदार म्हणून आणि तुम्ही पण तुमच्या गल्लीत खासदार म्हणून त्या ठिकाणी वापरत असतात. इतक्या वर्षांनी दहा वर्षांनी आपल्याला हा मान मिळाला, तो मान माझा नाही, तो मान तुमचा आहे. तो अपमान पुसून काढला आणि तो मान आज तुमच्यामुळे मला मिळाला, पण तुमची पण कॉलर टाईप करायला हरकत नाही आहे. आणि मला माहिती आहे कारण गावोगावी ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मागच्या दहा वर्षात आपल्याला आपण खचून गेलेलो कुठेतरी, पण आज ही आशेची किरण तुमच्यामुळे सोलापूर जिल्ह्यात या ठिकाणी आली आहे. तुमचे मनापासून आभार मानते. लोकसभेमध्ये पहिले काही क्षण, पहिले काही दिवस अजूनही कधी कधी विश्वास होत नाही, अजूनही आमदारच मला खासदार मिळायला किंवा खासदार जेव्हा ऐकते तेव्हा विश्वास होत नाही. आणि मी आमदार तुमच्यामुळे झाले, तुमच्यामुळे तीनदा आमदार झाले. आणि आमदार की मध्ये जेवढं काम केलं किंवा तुमच्या आशीर्वादाने जे काम केलं त्याच्यामुळे लोकांनी विश्वास ठेवून खासदार म्हणून ग्रामीण भागात निवडून दिलं. ग्रामीण भागामध्ये त्यांना माझ्या कामाचा अनुभवच नव्हता, पण केवळ तुमच्यामुळे त्यांनी माझ्यात विश्वास ठेवला. आणि आज जेव्हा मी तीनदा आमदार झाले तेव्हा मला कळतं की खासदारकी किती मोठी असते. आमदारकीचा एक मतदारसंघ असतो, तो गुणिले सहा म्हणजे खासदारकीचा मतदारसंघ असतो. 6,80,000 लोक तुम्हाला मतदान करतात, ती काही चेष्टा नाही आहे. आणि अतिशय गांभीर्याने मी तुम्ही दिलेली ही जबाबदारी पार पडणार आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली, पण काम करून खाली बसवा. ती ताकद तुमच्याकडे, ती ताकद विसरू नका. सदा कोणी तुम्ही ती ताकद विसरू नका की बाबासाहेबांनी आणि संविधानाने आपल्याला दिलेली, तुम्हाला दिलेली ताकद आहे. सत्ता इलेक्शनमध्ये दाखवून दिलं की लोकशाही काय असते, त्याचं लोकप्रतिनिधीवर पण भजत ठेवलं की तुमचं काम असते, कधीच विसरू नका. एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. नाहीतर डोक्यात ह्या गोष्टी सगळ्या धोक्यात जायला सोपं असतं, पण जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम आहे. तो शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही द्याल एवढा मी आशा बाळगते. जितना बड़ा संघर्ष उतनी ही शानदार जीत. आणि तो संघर्ष तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला, दमदाटी होते, काही ठिकाणी अधिक कमी पडतो, बीजेपीचे लोक फिरत होते. आणि मला माहिती आहे की तो त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागला, त्याबद्दल क्षमा असावी. शहरी भागामध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.